कुरुमेदेव सर्व कार्यसु सर्वदा, सर्व मांगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके, शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। गंधराला वंदन करून अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार माणाचा मुजरा करून डीजे नागेश मी भागेश तुमचे या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करत आहोत। एकनाथ दळवी स्मृती चषक 2024 हा पर्व तुम्ही बघत आहात। नावाचे त्याला ओळखलं जातं, परंतु पहिल्याच बॉलवरती भाविश बाद झाला। सुंदर बॉल पिच केला शैलेश, आपल्याला पाहायला मिळाले। पहिला चेंडू अगदी राऊंड द विकेटने त्यांनी पिच केला। बॅटची कडा होती, पंचांचं लक्ष होतं, बॅटची हलकीशी कडा त्यांच्या कानांवरती ऐकायला आली जरूर। लगेचच फिंगर अप केला की फलंदाज बाद। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो, प्रमोद नॅट नंबर 3 वरती आलाय, मॅच क्रमांक 2। तुम्ही अनुभवत आहात मानिवली पाडा त्यांच्या विरोधात, जरी मरी फळेगाव। पहिल्या षटकासाठी सुंदर बॉलरची चुझिंग आहे, कारण पहिलाच बॉल आपण पाहिला तर अगदी सेकंड बॉल समोर खेळत्या इनफील्डला क्लिअर केलंय, पॉवर प्ले सुरू आहे, एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय, एका टप्प्यावरती बॉर्डर लाईनच्या बाहेर विकेट नंतर हा सुंदर फटका चौकार। अगदी बॉलच्या रेषेमध्ये आला प्रमोद, ऑफस्टंप वरती बॉल होता, शॉर्ट मध्ये एक्स्ट्रा कव्हर इनफील्डच्या आतमध्ये, आउटफील्डला एक्स्ट्रा कव्हर नव्हता, त्याचा फायदा उचलला गेला। आणि पहिला जो बॉल जसा थोडासा क्रिटिकलिटीचा राहिला ना, तो म्हणजेच फलंदाजासाठी म्हणजेच भावेशसाठी, हा बॉल अगदी ऑफस्टंप वरती होता त्या अनुमानाने, अगदी बॉलच्या मिनिट मध्ये हा फटका जिथे चौकार आला। प्रमोदला या ठिकाणी बीट केले कारण स्ट्राइक रोटेट झाली होती। बहुसंख्या 6, चांगला बॉल, फटकाही चांगला आहे, कॅप मध्ये परफेक्टली चाललाय ऑन साइड ला, ज्या ठिकाणी एकनाथ दळवी हा बॅनर आहे त्याच्याच अगदी बाजूने बॉल बॉर्डर लाईनच्या बाहेर चौकार दुसरा। डीजे नागेश आणि मी भागेश तुमच्याशी जुळलं गेलंय। पहिल्या डावामध्ये तुम्ही पाहिला प्रथमेश ठाकूर यांचा आवाज, खर हा आवाज कल्याण, डोंबिवली, भिवंडी, शहापूर या नगरीपर्यंत सीमित नाहीये, तर अलिबाग, रोहा या ठिकाणी सुद्धा या आवाजाने आपली जादू दिली आहे। आमची अशीच इच्छा आहे की जलगाव, रत्नागिरी या ठिकाणी सुद्धा तो समालोचन करत असतो,
परंतु येणाऱ्या काळामध्ये रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये सुद्धा त्याचा आवाज ऐकण्यात यावा अशी आमची इच्छा आहे. कारण बॉलच्या प्रत्येक घडामोडी, क्रिकेटच्या प्रत्येक ज्या कमकुवत गोष्टी असतात ना, त्या स्ट्रॉंग करण्याचं काम सध्या तरी प्रथमेश ठाकूर करतोय. सो या टिटवाळ्या विभागामध्ये कल्याणची दोन आवाज नक्कीच तुम्ही ऐकत आहात. आमच्यावरती जे प्रेम दाखवलं, स्पेशली निखिल ठोंबरे यांनी आम्हाला या ठिकाणी इन्व्हाइट केलं, या सर्व मॅनेजमेंट कमिटीचं आणि निखिल ठोंबरेचं ही सुद्धा मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. प्रदीप आलाय सेकंड ओव्हर मध्ये, पहिल्या षटकामध्ये दावा 10. ओव्हर द विकेटने अवे प्ले फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवला चेंडू, परंतु जास्त दूर राहिला. त्याच अनुमानाने पंचांनी इशारा दिला की व्हाइट बॉल. टीमची धावसंख्या 11. काहीशे मान्यवर उपस्थित होतात आणि पहा त्यांच्या हाताला एक छोटीशी चिमुकली आहे. असं म्हटलं जातं ना की बेटी मतलब धन की पेटी. सध्या तरी त्यांच्या 11, पहिल्या षटकामध्ये 10 आल्या. पहिल्याच बॉल वरती आली सिंगल, टीमची धावसंख्या 11. प्रदीपचा हा बॉल समोर खेळतात, तैनात आहे मिड ऑफ. कॉन्सन्ट्रेशन चांगलं, जजमेंट चांगलं राहिलं, विकेटचं पतन लागेल. दुसरा झटका या ठिकाणी बॅटिंग करत असताना टीमला आणि आता पडतील मैदानाच्या बाहेर, तो म्हणजे जॉय. ताई शिर्डीचा साई आणि अग्री कोळ्यांची कुळस्वामिनी एकवीर आई च संगीत तुम्ही डीजे नागेशच्या माध्यमातून ऐकलं. क्रिकेट विथ द म्युझिक हे समीकरण तुम्हाला बहुतांश ठिकाणी पाहायला मिळालंय. कारण जेव्हा आपली परिस्थिती खराब असते, परिस्थिती म्हटलं तर जेव्हा आपल्या तब्येतीमध्ये बिघाड असू ना, तेव्हा नेहमी तुम्ही असे संगीत ऐका, तुम्हाला एक वेगळी ऊर्जा येईल. सध्या तरी दबाव मध्ये आहे संघ. फळगाव बॅटिंग करत असताना दोन गडी गमावल्या गेल्यात आणि संगीताने सध्या तरी नागेश हा अटमॉस्फियर सुंदर बनवतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आकाश. आकाशसाठी पहिलाच बॉल, ज्या फिल्डरच्या हातामध्ये कॅच आली तोच फिल्डर इन ऍक्शन मध्ये. मिड ऑफला तैनात होता, अडवला गेला बॉल, बॉलवरती आली सिंगल. सिंगलने धावपळक आता पुढे जात आहे. धावसंख्या होती ती 12. पहिलं षटक जे राहिलं ना ते अगदी कमालीचं राहिलं. कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 10 धावा गेल्या. सुरुवात झाली व्हाइट बॉलने प्रदीपच्या षटकाची, परंतु त्यानंतर त्याने सुद्धा आपल्या बुटांची जादू दाखवली. दुसऱ्या बॉलवरती आली विकेट, त्याच्यानंतर आली सिंगल आणि अशा प्रकारे टीमचं धावपलक. फळेगाव बॅटिंग करत असताना दोन गडी बाद 12. समोर जॉय, माफ करा प्रमोद, टप्पा. हा दुसरा व्हाइट बॉल आहे या षटकामधला, जरूर जास्त चुका करत नाहीये प्रदीप. पहिला चेंडू वाईट गेला, त्याने दबाव कुठेतरी वाढला होता, परंतु त्या दबावाला बाहेर काढण्यासाठी जी विकेट आली ना जॉयची ती महत्वाची होती. पण ती जॉयची विकेट आल्यानंतर त्याच्या समोर ज्या फलंदाजाने दोन चौकार मागच्या ओव्हर मध्ये दाखवले तोच समोर आहे प्रमोद. त्याच्यामुळे कुठेतरी माइंड डायव्हर्ट झाला असावा प्रदीपचा. वो चांगला बॉल, गती नव्हती परंतु टप्पा नियंत्रण होता. टप्प्यामध्ये जर आपण पाहिलं तर बदलाव केला गेला. याच्या अगोदर ऑफसम वरती जास्त बाहेर काढणारा चेंडू, त्याच्या नंतर ऑफसम जाता हलकासा आतमध्ये होता, पण तो इम्पॅक्ट चांगला पडला. आणि व्हाइट बॉलचा दबाव काढण्यासाठी ना अशाच प्रकारचे बॉल टाकायचे असतात. तोच दबाव काढणारा बॉल टाकला गेला प्रमोद या फलंदाजासमोर प्रदीपनं आणि शांत ठेवलंय. पावलांचा वापर ऑन साइड ला लफ केला गेला समोर फिल्डर, टप्पा पडला, अनुमान चांगला, अडवला गेला बॉलला. सेकंडचा कॉल, साकी नोटी फेकी, गुड थ्रो, चांगली रणनीती आणि फलंदाज इतना बाद असेल की सेफ असेल हे आपण पाहूया. टेक्निकल टीम आपल्याकडे आहे ज्या ठिकाणी तुमच्या समोर टेनक्रिक ही वाहिनी सज्ज आहे. कशा प्रकारे या बॉलला फेकलं गेलं आणि काय सुंदर एफर्ट्स होते. अनुमान चांगला लावला गेला ज्या ठिकाणी समोर आला. जशी तुमच्या डोळ्यासमोरून एक ट्रेन चालली आहे तसाच वेगाने फिल्डर आला, बॉल खाली स्वतःला समोर ठेवलं, बॉलला अडवलं गेलं, फेकला स्ट्रायकिंग एंड वरती बॉल आणि अॅक्युरेटली जजमेंटनं तो बॉल फेकला गेला. आणि या ठिकाणी आपण पाहणार आहोत की फलंदाज बाद आहे की फलंदाज सेफ. फलंदाज जर बाद झाला ना तर अंडर प्रेशर मध्ये जाईल टीम फळेगाव. नॉट आउट आहे, पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचला बॅटर, म्हणजे एक धाव कम्प्लीट झाली आहे. एका धावेने टीम आता पोहोचते पुढे 14. फळेगाव टीम सध्या बॅटिंग करतोय. दोन व्हाइट बॉल या ओव्हर मध्ये आपण पाहिलेत. नुकतीच आली आहे सिंगल जिथे प्रदीप आपल्याला पाहायला मिळतोय.
हो समोर खेळतात स्टेट डाउन दी ग्राउंड, परंतु बॉल मध्ये पहिली कॅच जरूर पकडली होती, परंतु ही कॅच थोडीशी कठीण होती. फिल्डर पोहोचतात त्या ठिकाणी थोडेसे फंबल झाले. फंबल होत असताना सुद्धा मागच्या बॉल वरती तुम्ही पाहिलं त्याचं कार्य, ज्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं शैलेशने बॅकअप दिलं गेलं, परंतु बॉल खाली पोहोचला होता फिल्डर. 35 35 नंबरची टी शर्ट त्याचा नक्कीच अंगावरती आहे. आय थिंक सो संदीप नाव असावं, कारण टी शर्ट वरती तेच नाव आहे. या बॉल वरती मिळतात धावा 2, टीम 16 वरती. ओव्हर द विकेट, ओव्हर द विकेट ने लव्ह फुल टॉस उचलला गेला समोर. बॉलर ने कॉल दिला गेला की आय विल टेक, आणि केले गेलं सुपर कॅच, स्पेक्टॅक्युलर कॅच, स्वतःचा फॉलो थ्रू सोडला गेला आणि विकेट क्रमांक 3 पडत असताना शेवटच्या बॉल वरती. पॉवर प्लेची दोन्ही षटक संपली, 12 चेंडूचा खेळ संपलाय आणि 12 चेंडूंमध्ये 3 गडी बाद, धावसंख्या 16 बॅटिंग करत असताना टीम फळेगाव. सात बारा सध्या तरी आकडा क्रिकेटमध्ये भरपूर वेळा आपण ऐकत असू की 7-12, परंतु 7-12 सध्या धोक्याचाही झालाय. भाऊ भावाचा वैरी झालाय, बाप पोराचा वैरी झालाय, बहीण भावाची वैरीण झालीय. या 7-12 मुलींना भरपूर साऱ्या गोष्टी बिघडल्यात, परंतु ज्यांच्या घरामध्ये शांतता असते त्यांच्या घरामध्ये 7-12 इम्पॅक्ट कधीच पडत नाही. सो त्याच्यावरती आधारित हे गाणं परमेश माळे यांच्या मुखातून ते गाणं निघालं गेलं आणि तेच गाणे सुंदर नागेशच्या माध्यमातून तुम्ही ऐकलं. टीमची धावसंख्या 16 आणि सेकंड ओव्हर साठी आलाय शैलेश, ज्याने डीप मध्ये खूप चांगली फिल्डिंग केली. आता त्याला मोर्चावरती लावला गेलाय, तो म्हणजे पॉवर प्लेची दोन्ही षटक संपल्यानंतर षटक क्रमांक 3 मध्ये फ्रेश बॉलर युज केला जातोय. पहिला बॉलर आपण पहिला माफ करा शैलेश आहे ज्याने षटक हाताळलं होतं. फुल टॉस बॉल ऑन साइडला गॅप मध्ये खेळतात फिल्डर, चेस करणं थोडस कठीण होतं. बॉल चला मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर, पहिल्याच बॉल वरती शैलेश वरती प्रहार चौकार. जिथे फिल्डर चेस करणं थोडस मुश्किल होतं तिथेचा फटकार आला, षटक चौकार आला पुन्हा एकदा त्याच दिशेने. परंतु आता फिल्डर वळतात हलवार पद्धतीने, बॉल आला लॉंग द कार्पेट चेंडूला, फील्ड केले गेले सेकंडचा कॉल, थोडेसे पुढे आले विकेट मिळू शकते आणि विकेट मिळाली आहे. मिस कम्युनिकेशन, सव्वा चुकला, समधला स काढला, वाद झाला आणि फलंदाज बाद झाला लागणारा हा झटका चौथा. जरूर दुसऱ्या ओव्हरच्या शेवटच्या बॉल वरती जी आपण पाहिली विकेट, तिथे बाद झाला होता फलंदाज आपण पाहिलं तर आकाश, त्याच्यानंतर मधुकर ला स्ट्राईक जरूर पाहिजे होती परंतु तो बाद झाला आणि आता मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज संख्या. टीमची धावसंख्या पाहायला मिळते 21. चांगला बॉल शैलेशचा, पहिल्या बॉल वरती चौकार आला, त्याच्यानंतर पूर्णपणे डॉमिनेट करणारी ही बॉलिंग. पहिल्या षटकामध्ये ना सुद्धा शैलेशने खूप चांगलं कार्य केलं, कारण पहिल्याच बॉल वरती विकेट, त्याच्या आगीच 2 चौकारी आले, तरी त्याने फक्त 10 धावा खर्च केला आणि प्रमोट झाला तो स्वतः तिसऱ्या ओव्हर साठी आणि सध्या तरी तिसऱ्या ओव्हर मध्ये तो या धावा कंट्रोल सुद्धा करतोय. लो फुल टॉस समोर खेळतात, बॅक टू द बॉलर, बॉल चला लॉंग ऑन, नक्कीच फिल्डर वळला गेला लॉंग. बॉल वरती मिळतात धावा 2. नेक्स्ट मॅच साठी रिपोर्टिंग करा चलो शिर्डी कांबा, त्यांच्या विरोधात एकता स्पोर्ट्स घोटसई. सो दोन्ही टीमचे कॅप्टन रिपोर्टिंग करा, कारण इनिंग ब्रेक मध्ये तुम्हाला कंपल्सरी टॉस साठी यायचंच आहे. सो विनंती करूयात मॅनेजमेंट कमिटीची जी सूचना आहे ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय, पेनल्टी न लागावी त्यासाठी तुम्हाला इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस साठी यायचंच आहे. जसा सतर्क केला ट्रेननं तसा आम्ही सतर्क तुम्हाला करतोय, प्लीज कॉपरेट.
बॅकफुटला जाऊन कट करायचा होता सुंदर बॉल शैलेशचा. टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला आणि कॅप्टन बॉल आणि शेना मातीने सारवलेली विकेट जर असली ना तर बॉलरला अॅक्युरेटली त्याला जो टर्न करायचा ना बॉल तो टर्न तो करू शकतो. तेच केलं, पडल्यानंतर ऑप्शन वरती थोडासा खाली राहिला बॉल शैलेशचा आणि इथं बीट होत असताना फलंदाज संकेत संकेतला शुभ संकेत द्यायला लागतील आपल्या टीम साठी. लेग स्टंप वरती बॉल होता, हलक्या पद्धतीने बॅटचा चेहरा उघडला गेला होता परंतु पडल्यानंतर थोडासा थाईजवरती आदळला गेला बाईची एक धाव. अशा प्रकारे तीन षटकांचा खेळ संपलाय. आफ्टर थ्री ओव्हर तीन षटकांच्या समाप्तीनंतर सध्या तरी दबाव मध्ये आहे टीम फळेगाव, कारण गमावला गेला गडी चार गड्यांच्या मोबदल्यामध्ये सध्या तरी जास्त धावा नाही आहेत. धावसंख्या फक्त बनल्या गेल्या 24, बॉल समाप्त झाल्यात 18. पहिल्या मॅचच्या क्रिटिकलिटी फेस करून क्रिटिकलिटी पाहून ना आपण असं म्हणू शकतो की ही जी खेळपट्टी आहे ना ती खेळपट्टी डिफेंड करण्यासाठी अगदी पोषक आहे. जर बाउंड्री लांब नाहीये, कारण कॅप्टन बॉल म्हटला गेला तर बाउंड्री जेव्हा लांब असते जेव्हा खेळपट्टी 24 किंवा 26 असते तेव्हा कॅप्टन बॉल मैदानाच्या बाहेर जाणं थोडस कठीण असं, परंतु ही खेळपट्टी कदाचित 22 पावलांची असावी एवढा अंदाज आपण या ठिकाणी लावू शकतो. परंतु ज्याने बनवली आहे त्याला प्रॉपरली माहित असेल की खेळपट्टी किती पावलांची, त्या अनुमानाने जी बाउंड्री आपण पाहिली ना तर सरळ डीप मध्ये आता ज्या एंडने बॅटिंग होईल तिथे लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन अगदी जवळ आहे, परंतु जेव्हा वेगळ्या एंडने बॅटिंग होईल तेव्हा मिड विकेट हा झोन क्लिअर करणं थोडस कठीण राहील, कारण ती बाउंड्री थोडीशी लांब आहे. परंतु त्या अनुमानाने आपण असं म्हणू शकतो की कॅप्टन बॉल जेव्हा बॅट वरती परफेक्ट मिडल होतो तेव्हा बॉल तुम्हाला लांब जाऊन विसावताना पाहायलाच मिळतो. सो या दोन ओव्हर मध्ये पाहूयात की जयेशला आता दाखल केला गेलाय चौथ्या षटकासाठी, तो धावा कंट्रोल करतो का? खेळाडूची कॅप पडली आहे, नंतर तुम्ही घेऊन जा. टीमची धावसंख्या 24 समोर स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय संकेत. जयेश तयार, पहिलाच बॉल ऑफ समोरती होता, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये पायाने अडवला गेला चेंडू. बॉल पहिला जास्त गतीचा नव्हता म्हणून त्याने अडवण्यासाठी पाय पुढे केला, पायाने अडवला गेला हा चेंडू, तो स्वतः वळला होता. बॉल वरती मिळते सिंगल, संकेतने तीन चेंडू डॉट खेळल्यात, जरूर त्याने 5 चेंडू खेळले, 3 धावा त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाल्यात. टीमची धावसंख्या 25, अजूनही 11 बॉलचा खेळ शिल्लक, प्रगतीपथावरती आहे हे तिसरं षटक संपल्यानंतर चौथं षटक जिथे धावसंख्या बनल्या गेल्या 25. जयेशचा पहिलाच बॉल सुंदर होता, अगदी ऑप्शन वरती त्याने फेकला गेला, थोडासा पुढे आला खेळण्यासाठी, खेळत पटका बॉल हो मध्ये फिल्डर डाऊन दी बॉल सॉफ्ट डिसमिसल, सुंदर कॅच जजमेंट सुंदर. 5वा झटका इथं बसत असताना संकेत बाद होईल लागेल, 5वा झटका प्रमोद बाद होईल लागेल, 5वा झटका टीम फळेगावला. पहिला म्हणजे 3 चौकार त्याच्या बॅट मधून आपण पाहिले, तब्बल त्याने 14 धावसंख्येचं महत्वाचं योगदान आपल्या टीमला दिलं. एकमेव असा प्रमोदच फलंदाज राहिला की ज्याच्या बॅट मधून आपण 3 चौकार पाहिले त्याच्याच बॅट मधून या 14 धावसंख्या आणि टीम 25 धावांवरती का पोहोचली गेली आहे तर त्याचं महत्वाचं योगदान होतं. आता टॉप ऑर्डर ना पूर्णपणे ढासळलीये, मिडल ऑर्डर मध्ये संकेत आला होता, रुपेश आता गेलाय क्रमांक विचार केला तर 7 वरती. विकेट आतापर्यंत जर आपण पाहिले ना तर अजून 4 राखीव आहेत, परंतु या राखीव विकेटला टिवून फायदा नाही, इथं आता मोठ्या फटक्यांच्या शोधात निघावं लागेल टीम फळेगावला. फुल टॉस बॉल समोर खेळतात परंतु एलिव्हेशन कमी आहे, वॅकंट एरियामध्ये बॉल पडतोय, सिंगल झाले कम्प्लीट. ज्या अनुमानाने भाऊ आल्यात बॉल खाली, उसळेपर्यंत 2 धावा कम्प्लीट होतील त्यालाही माहिती होतं, त्याच्यामुळे थोडासा प्रदीपही थांबला, बॉलला पडू दिलं, टप्पा पडला बॅकअपसाठी, भाऊ आला त्यांनी बॉल उचलला गेला आणि त्या अनुमानाने या 2 धावसंख्येने टीमची धावसंख्या 27. 5 ओव्हरच्या मॅच मध्ये ना आपण ग्राह्य धरत असतो की सुरुवातीला स्ट्रगल आल्यानंतर आपण असं विचार करतो की 45 ते 50 हा आकडा आपल्यासाठी सेफ असेल, तो आपण डिफेंड करू शकतो, परंतु त्या आकड्यापर्यंत आता पोहोचावं लागेल टीम फळेगावला. लो फुल टॉस बॉल, चांगली रणनीती, जागवरून फटका खेळतोय हे अंदाज खर तर चांगलं होतं, कारण फुटवर्कचा वापर नव्हता, या फुटवर्कच्या न वापरामुळे बॉलची गती थोडीशी पुढे ठेवण्यात आली, जास्त होती गती,
खेळण्यासाठी थोडासा स्ट्रगल करावा लागला आणि जी मुवमेंट होती ना ती मुवमेंट कॅचअप केली गेली रुपेशी आणि तिथे चांगला बॉल तिथं हाताळला गेला गोलंदाज जयेशनं. वन विकेटने आता ही 30 लेन टप्पा जरूर थोडासा ऑफस्टंपचा हलकासा आतमध्ये होता परंतु लेन चांगली लय सापडली गेली या बॉलरला कारण पहिलाच बॉल त्यांनी पिच केला त्याच्यावरती जो नक्कीच पहिल्याच बॉल वरती सिंगल आली होती त्याचा न दबाव जुगारत असताना आतापर्यंत फक्त 3 धावा खर्च केल्यात 5 चेंडू समाप्त झाल्यात आणि 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये आलाय. म्हणजे हा शेवटचा बॉल असेल गोलंदाज जयेशचा. शेवटचा बॉल फुल टॉस तोराचा चुकीचा बॉल होता परंतु जरूर व्यवस्थित बॅटवरती आला नाही सेकंड साठी वळला गेला थांब असा नक्कीच इशारा दिला गेला परंतु इथनं कॉन्सन्ट्रेशन गमावलं गेलं कन्वर्शन झालं नाही मिस कम्युनिकेशन फलंदाज इथनं होतोय बाद परंतु आपण जाऊया टेक्निकल टीम कडे बेस्ट ऑफ फाईट अंपायर्सने रिव्ह्यू घेतला गेलाय सो आपण चेक सो हा लीगल बॉल सो षटक संपेल हे चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 28. स्पेशली ना आपण प्रत्येक स्पर्धेमध्ये प्रत्येक टीमचा हा मोटिव्ह असतो की शेवटचं षटक म्हणजे तोडफोडीचं हानामारीचं देतोर आपण असंख्य अशी नावं त्या षटकाला दिलीत आणि स्पेशली ना मेंटॅलिटी सेट असते बॅट्समनची की शेवटचं षटक आहे आपल्याला धावा बनवायचे असेल त्या अनुमानाने या षटकामध्ये कदाचित मोठे फटके येऊ शकतात. निलेश आता गेला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंड वरती तुम्हाला पाहायला मिळेल संकेत आणि बॉल तयार होतोय दिनेश. पहिलाच बॉल समोर खेळले अगदी कदाचित चेस्ट वरती लागला असावा सेकंडचा कॉल जागेवरती थांबले गेले परंतु अजून एक विकेट सॅक्रिफाईस जरूर करावे लागेल. मिस कम्युनिकेशन ना या इनिंग मध्ये तुम्हाला भरपूर पाहायला मिळालं टीम फळेगावच्या माध्यमातून विकेटचं पतन लागेल झटका टीम फळेगावला. संख्येवरती गडी जर आपण पाहिले तर 7 गमावले गेलेत अंडर प्रेशर सुरुवातीपासून टाकला. स्पेशली मी हा प्रेशर कोणी टाकला गेला ह्याचा जरूर महत्वाचा वाटा देईन तो शैलेशला कारण पहिलं षटक 10 धावसंख्येचं दुसरं षटक 4 धावसंख्येचं तब्बल 14 धावा 1 विकेट. प्रदीपनेही दुसरं षटक 6 धावसंख्येचं पॉवर प्ले हाताळलं त्यानंतर 4 धावसंख्येचं षटक राहिलं ते म्हणजेच गोलंदाज जयेश आणि दिनेश सुद्धा त्यांच्याच पावलावरती पाऊल टाकून सध्या बॉलिंग करतोय. नवीन फलंदाज कुणाल यावेळेला समोर खेळतात फिल्डरच्या अगदी डोळ्यासमोरून एखादा त्या ठिकाणी मिसफील्ड झाली बॉल मागे चाललाय आणि मिसफील्डचं रूपांतर जरूर चौकाराने झालंय. धावफळक थोडस कमी होतं परंतु मिसफील्डच्या माध्यमातून ते धावफलक वाढवलं जात आहे आणि या चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या आता पुढे जात असताना फळगाव पोहोचतोय तो म्हणजेच 32 या आकड्यावर 33 या आकड्यावर. मिसफील्डचा चौकार आला टीम आता 33 वरती पोहोचते. 40 या 45 टार्गेट राहिलं ना तर मजा येईल या मॅच मध्ये. लेन चांगली होती ऑन साइड ला फक्त टर्न केला स्क्वेअर ऑफ द विकेट स्क्वेअर लेग ला बॉल एक सिंगल झाली कंप्लीट सेकंड साठी वळला गेला शाकिन वरती फेकी आता वेगाने आली आणि ती वेगाने येणारी फेकी उपयुक्त ठरली ती म्हणजे फिल्डिंग करणारी टीम मानिवलीला आणि इथं फलंदाज होईल बाद लागेल झटका 8वा संघ फळेगावला. टॉस साठी रिपोर्टिंग करा टीम चलो शिर्डी कांबा त्यांच्या विरोधात एकता स्पोर्ट्स गोडसई. जर तुम्ही वेळेनुसार टॉस बॉक्स मध्ये उपस्थित नसलात गोडसई संघ कॅप्टनला त्यांनी पाठवलेला आहे सो विनंती करूयात की चलो शिर्डी कांबा तुमचा कॅप्टन येणं अनिवार्य आहे अन्यथा तुम्हाला 2 धावसंख्येची पॅनल्टी बसेल जशी मानिवली टीमला पॅनल्टी बसली आहे. आतापर्यंत 3 चेंडू समाप्त झाल्यात प्रत्येक बॉल वरती धावसंख्या कशा रोखायच्या त्याचं प्रत्युत्तर मानिवली संघाला चांगलंच माहिती कारण पहिल्याच बॉल वरती सिंगल आणि रनआउटची विकेट चौका रनआउटची विकेट आली आहे. यावेळेला बॉल चांगला
पडल्यानंतर थोडासा बाउन्स मिळाला. कुणालसाठी हा बॉल खेळणं थोडस अशक्य राहिलं, कारण पडल्यानंतर जो टॉस होणारा चेंडू ऑनसाइडला त्याला खेचायचा होता, परंतु तो न खेचता बॅट अँड बॉलचं कनेक्शन झालं नाही. ज्या ठिकाणी जयेश पाहायला मिळाले, पुन्हा एकदा लेन चांगली आहे, ऑप्शन वरती बॉल, माहिती आहे रणनीती चांगली आहे, कारण ऑप्शन वरती बॉल जर टाकले तर कदाचित मोठे फटके कमी होऊ शकतील. परंतु ऑप्शन वरती बॉल टाकतो एका गोष्टीचा विचार करावा लागेल की समोर जी एक्स्ट्रा कव्हरची गॅप आहे ना भरपूर मोठी आहे. शेवटचा बॉल आलता तूही डॉट, त्याच्यावरती विकेट मिळते. अशा प्रकारे फर्स्ट इनिंग इज ओव्हर, पहिला सतराचा खेळ संपला आणि पहिल्या सतरामध्ये बॅटिंग करत असताना टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 34, परंतु त्याच्यामध्ये दोन ऍड होतील 36, म्हणजे 37 धावसंख्येचं टार्गेट बनवावं लागेल ते म्हणजे टीम मानिवलीला. सो इनिंग संपली आहे, इनिंग ब्रेक नंतर टॉस साठी आपण रिपोर्टिंग करण्यास दोन्ही टीमच्या कॅप्टनला सांगितलं होतं. टीम गोडसेचा कॅप्टन उपस्थित आहेत, टीम चलो शिर्डी कांबा. जर तुमचा कॅप्टन दुसऱ्या इनिंग मधला पहिला बॉल पडण्या अगोदर जर टॉस बॉक्स मध्ये उपस्थित नसेल तर तुम्हाला दोन धावसंख्येची पॅनल्टी बसेल, ही मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत सूचना पोहोचवतोय. एकनाथ शेठ दळवे स्मृती चषक 2024, दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवसामध्ये तुम्ही दुसरी मॅच अनुभवली. पहिला इनिंगचा खेळ या ठिकाणी संपलाय. उमेश केने सर आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळाले, ज्यांची चांगली कामगिरी आपण जेपी पॅनलच्या माध्यमातून रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये त्यांची सेवा तुम्ही बघितली, सध्या तरी तेच ऑफिशियल्स आपल्याला पाहायला मिळाले. इट्स वेलकम. सो जाऊया सेकंड इनिंग मध्ये काय घडेल काय घडेल. 37 धावसंख्येचा टार्गेट, या टार्गेटला मापक ठरवण्यासाठी दोन षटके खूप महत्वाची असतील. ती दोन षटके आणि पुढची 18 बॉलची जी खेळी असेल ती कशी राहील डिफेंड करत असताना टीम फळेगावच्या माध्यमातून, धावसंख्या चेस होतील की या धावसंख्या डिफेंड होतील हे सांगण्यासाठी तुमच्या समोर येतात व्हॉइस ऑफ नेतेवली. समालोचन क्षेत्रामध्ये खूप कमी काळात ज्याने उत्तुंग भरारी घेतली आणि मोठमोठ्या स्पर्धेंमध्ये तुम्ही त्यांचा आवाज ऐकत असता. सो जाऊया आपण प्रथमेश ठाकूर यांच्याकडे आणि ऐकूया हे खेळाचं दुसरं सत्र. धन्यवाद. एकता स्पोर्ट्स गोडसई, गोडसईचे कॅप्टन आमच्या सोबत जोडले गेलेले आहेत. बॉल पडल्यापूर्वी जर कॅप्टन इथे उपस्थित नसतील तर दोन धावांची पेनल्टी सरसकट आपल्याला लगेच दिली जाईल, कारण यापूर्वी आपण पाहिलं तर मानिवली पाडा संघाला पेनल्टी फेस करावी लागते. आणि कानोव्हा गुरवलीचे कॅप्टन आपण आमच्या आयोजकांशी लगेच संपर्क करून घ्यायचा आहे. करूया सुरुवात उत्तरार्धाला. खेळाचा पूर्वार्ध संपन्न झालेला आहे. पहिल्या ओव्हर मध्ये 10, सेकंड ओव्हर मध्ये 6, थर्ड आणि फोर्थ ओव्हर आपण पाहिलं प्रत्येकी 4-4 धावांचं आणि पाचव्या षटकामध्ये आपण पाहिलं दिनेशनं धावसंख्या खर्च केल्या त्या 6.
प्रत्येकी एक एक विकेट मिळाली. पहिल्या आणि चौथ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर ते पहिल्या षटकामध्ये जयेश आणि यस जयेशला दोन विकेट मिळाल्या, दोन विकेट प्रदीपच्या नाभावरती राहिल्या गेल्या आणि अशा प्रकारे खेळाचा राहिला पूर्वार्ध. जिथे धाव संख्या बनवल्या गेल्या त्या पूर्वार्धामध्ये आपण पाहिलं तर 36 दोन धावांची पेनल्टी, 38 म्हणजे 39 धावांचं लक्ष असणार. अच्छा 34 झाला होता, दोन ऍड केल्यात धाव संख्या झाल्या आता 36 आणि 37 धावांचं लक्ष असेल. 37 टू विन. उत्तरार्धाला होते सुरुवात. सेकंड सेशन पहिला बॉल, पहिलाच बॉल इनफील्डच्या वरून खेळला गेला. फटका चांगला आहे, कवचला क्षेत्रक्षक भरपूर वेगाने पोहोचलाय. थोडे फंबल झाल्यात, मिसफील्ड झाली आणि त्याचा बेनिफिट मात्र मानिवली पाडा टीमने घेतला. खेळाचा होता डॉट बॉल के एस जीवदानी मानिवली संघाला आपण पाहतोय. दुसरी मॅच आपण पाहतोय, पहिला फेरीतली ही दुसरी लढत आहे. ऑफ साईडच्या मध्ये कट करा असा होता. इट्स अ फेअर डिलिव्हरी डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता होत असताना आपण पाहतोय. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहिलं तर उमेशजी केने सर, प्रदीपजी दळवी सर, त्याचप्रमाणे तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये अमितजी ढांगरे सरांना आपण पाहतो. स्पर्धा नक्की समी 5 दिवसीय स्पर्धा कव्हर केली. पनवेल रायगडमध्ये नामांकित स्पर्धा आरसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी पेट आणि इथे मात्र लाऊड अपील मुख्य पंचांकडे करा. तुम्ही स्क्वेअर लेग पंचांकडे कॉट बँडसाठी पाहूही नका, कारण कॉट बँडची अपील नेहमी मुख्य पंचांकडे आपल्याला करावी लागते. सचिन शेठ दळवी असतील, नितेश शेठ मेहर असतील, विलिंग शेठ दळवी असतील, सचिन शेठ रमेश दळवी असतील, या सर्वांची अफाट मेहनत या स्पर्धेमध्ये मुख्य आयोजक या स्पर्धेचा आणि त्याचप्रमाणे एकवीरा स्पोर्ट्स गुरवली सर्व चांगलं सहकार्य करतायत आपल्याला या स्पर्धेमध्ये. आपण पाहिलं तर आजचा दुसरा दिवस स्पर्धेचा आणि 8 संघ पहिला सामना जिथे जिंकलाय जे कानोबा स्पोर्ट्स गुरवली न, आणि आता सेकंड मॅच आपण पाहतोय झरीमरी फळेगाव आणि केएस मानिवली. ओ या वेळेला त्रिफळा उद्ध्वस्त केला गेलाय, दांडीगुल विकेटचं पतन, फलंदाज होतोय बाद. लागणारा हा पहिला मोठा धक्का फलंदाजी करत असताना उत्तरार्धामध्ये के एस जीवदानी मानिवलीला. नक्की सर्वांसाठी आनंदाची सूचना आपण पाहतो, आनंदाची बातमी असणार आहे, कारण एकता स्पोर्ट्स गोटसई आयोजित एकता चषक 2024 भव्य पर्व 5वा आपण पाहणार आहोत येत्या 16 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारीला. ही आपल्या विभागातली एक अग्रनामांकित स्पर्धा आपण पाहणार आहोत. गोटसई क्रिकेट ग्राउंड प्रथमेश पेट्रोल पंपच्या मागे गोविली रोड इथे ही स्पर्धा आपण पाहणार आहोत आणि नक्कीच 16 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी या स्पर्धेचा कालावधी असणार आहे. प्रत्येक दिवशी 8 संघ या स्पर्धेमध्ये खेळवले जातील आणि बरेचसे नियम आहेत या स्पर्धेचे. प्रथम पारितोषिक 50,000 व भव्य एकता चषक, द्वितीय पारितोषिक 25,000 25 व भव्य एकता चषक आणि तृतीय व चतुर्थ पारितोषिक 10,000 10 व भव्य एकता चषक. आणि अशी ही स्पर्धा आपण पाहणार आहोत. प्लेअर द टुर्नामेंट साठी प्लेअर द टुर्नामेंट साठी सायकल असणार आणि दरम्यान आपण पाहतोय लाऊड अपील केली गेली आहे आणि चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. सफल षटक संपूर्ण झालं, पहिल्या षटकाची सांगता झाली आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अवघ्या 2 धावा धावफलकावरती. काय पाहत आहे, काय सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. अवघ्या 37 धावांचं तर लक्ष होतं आणि ते 37 धावांचं लक्ष सर करताना पहिल्या षटकामध्ये आपण पाहतो दुसऱ्या डावामध्ये गमावले एक विकेट प्रदीपच्या स्वरूपात आणि 2 धावा अवघ्या धावपटलावर.
चला आपण टॉस कंप्लीट करून घेऊयात. यार बॉलिंग ट्रॅक वरती सेकंड ओव्हर कॉमेंट्री बॉक्स एंड वरून गोलंदाजी मार्क वरती संकेतला आपण पाहतोय. संकेत हाफ ट्रॅकर होता. गुड बॉलिंग, चांगला चेंडू आपण पाहिला, पण अंपायर्स लेग पाशे अर्थातच स्क्वेअर लेगचे पंच सांगतात इट्स अ व्हाइट बॉल अँड वन फॉर दी ओव्हर. वन फॉर दी ओव्हरचा देखील कॉल दिला गेला. पहिला चेंडू अतिरिक्त बाउन्स ज्याच्यामध्ये आपण पाहिला आणि वन फॉर दी ओव्हरचा कॉल दिला गेला आणि व्हाइट बॉलचा इशारा देखील स्क्वेअर लेग अंपायरचा आपण पाहतोय. उमेशजी केने सर असतील दिवंगत लोकनेते स्वर्गीय रतनबाब पाटील स्मृती चषकामध्ये चांगली कामगिरी त्यांची आपण पाहिली. ड्राईव्ह केला गेला, फटका चांगला डीप मध्ये एक्झिक्युट करत असताना एक्स्ट्रा कव्हर रिजनला. धावसंख्या ते दोघांनीही अंकित केल्या गेल्या. आता दोन बॅकअप आहे, धावसंख्या कदाचित तिथे मिळणार नाही. फक्त दोनच धावा दोन धावपळक पुढे पाच आकड्यावरती एक एक्स्ट्रा आली आणि दोन धावा आपण पहिल्या षटकामध्ये धावून घेतल्या गेल्या. खर तर आता इथनं बॅटल पाहायचं पुढे कसं रंगणार आहे, कारण आतापर्यंत विचार केला पहिल्या षटकामध्ये फक्त दोन आल्या होत्या. जिथे इकॉनॉमिकल बॉलिंग केली पहिल्या ओव्हर मध्ये ती बॉलर रुपेशनं आणि आता संकेत आला. जबाबदारी संकेत वरती देखील मोठ्या शॉर्ट रनअपनं बॉलिंग साठी सज्ज होतो. चला वेळ तोडा, ऑन फील्ड अंपायर आपण स्ट्रिक्ट राहायचं आहे. पुढचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला गेला, मिड ऑन क्लिअर करू शकला नाही. मिड ऑनला पायांच्या सहाय्याने अडवला चेंडू. ही फक्त आणि फक्त एकच धाव सिंगल धाव फलक पुढे आपण पाहतो. टोटल स्कोर बोर्ड वरती येऊन पोहोचली होती सहा आकड्यावरती. सिक्स रन ऑन दी बोर्ड, सहा धावा धाव पटला बर. पुढचा बॉल यावेळेस देखील चांगला चेंडू आपण पाहिला आणि काय घडलंय, पंचांचं बोट आकाशाच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतं. बॅटला स्पर्श करून चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला. विकेटचं पतन होत असताना सहा आकड्यावरती दुसरा धक्का. संदीप बॅक टू दी पवेलियन. नक्कीच आपण पाहतोय विकेटचं पतन होत असताना फलंदाज संदीपला माघारी परतावं लागलं आणि लागणारा हा दुसरा झटका आपण पाहिला. अवघ्या 37 धावांचं मापक लक्ष आणि अवघ्या 37 धावांचं जे मापक लक्ष आहे ना ते सर करताना सध्याच्या घडीला बऱ्याचशा अडचणींना सामोरं जावं लागतंय के एस जीवदानी मानिवली संघाला. बॉलिंग ट्रॅक वरती संकेत तयार, विकेट टरीतनं मिळवल्या, कम बॅक केलाय संकेत न देखील. शैलेश ऑन स्ट्राईक, ऑन साइडला वळला गेलाय. पुन्हा एकदा डीप मध्ये मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना आपण पाहतो काय झालं. फंबल झालाय, दोन धावा मिळतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि दोन दोन धावांच्या मदतीने धावफलक सध्या पुढे सरकत असताना टोटल जर आपण पाहिली बोर्ड वरती येऊन पोहोचली आठ आकड्यावरती. ज्यामध्ये तीन डबल आपण पाहिल्या, एक सिंगल एक एक्स्ट्रा, दोन विकेट आणि तब्बल चार चेंडू डॉट झाल्यात. लॉब करायचा होता, बॅटची आतली कडा पुन्हा एकदा चुकी करतात फलंदाज. सातत्यानं मोठे फटके खेळण्याचा जो प्रयत्न फसतात इथे. जर तुम्ही ड्राईव्ह केलं चेंडूला, संयमी खेळ दाखवला, सिंगल डबलला प्राधान्य दिलं तरी देखील सामना मात्र सहज सोपा गतीने तुमच्या बाजूने येईल, कारण एखादा खराब चेंडू एखाद्या षटकामध्ये मिळेलच त्यामध्ये शंका नाही, त्यावरती तुम्ही प्रहार करू शकता. बॉलर्स बॅक खेळला, मिड ऑन क्लिअर केलं, डीप मध्ये चाललाय बॉल, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक पोहोचलं भरपूर वेगाने. यावेळेस देखील फक्त एकच धाव, एकीने धावफलक पुढे आपण पाहतोय. धावसंख्या धावपटला वरती नऊ या आकड्यावरती आपण पाहतोय आणि दोन धावांची जी पेनल्टी मिळाली ती आपण पाहिलं तर जे एस के एस
जीवदाने मानवलेला त्याचा बेनिफिट कुठेतरी जरीमरी फळेगावला होईल का हे पाहायचं. दोन षटकांचा केस संपन्न, 9 धावा धावफलकावरती, 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. येणारे चेंडू शिल्लक असतील 18 आणि विजयासाठी आता मात्र 28 धावांची गरज आहे. 18 चेंडू 28 धावांचं समीकरण आहे. अभिकामची चिंता थोडीशी वाढली आहे. काय घडेल या सामन्यामध्ये त्याला देखील हा प्रश्न पडला. चला वेळ जास्त खर्च करू नका आज, कारण आपल्याला आणखीन एक सामना कव्हर करायचा आहे, तो म्हणजे सेमी फायनलचा. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज प्रमोदचा वापर करण्यात आलाय. तिसरं षटक आणि तिसरा विकल्प इथे आपण पाहतो. बॉलिंग ट्रॅक वरती समोरच्या एंड वरून प्रमोद, षटक तिसरा आणि पहिला चेंडू घेऊन प्रमोद होतो सज्ज विद कॅप बॉलिंग साठी. पहिला बॉल कमी गतीचा टाकण्यात आलाय, कॅच होईल का? दोन चित्ररक्षक आणि मधोमध चेंडू आपण पाहिला. विकेट कीपर पण आला, बॉलर देखील आला आणि दोघांच्या मधोमध चेंडूचा टप्पा पडला गेला आणि ही एक धावी अंकित केली गेली. एकेरी दावेच्या मदतीनं धावफलकामध्ये भर होत असताना आपण पाहतोय. धावसंख्या पाहतोय सिंगलला पुढे डबल डिजिट, फायनली दुहेरी अंकामध्ये धावफलक आपल्याला पाहायला मिळतात. 10 या आकड्यावर 27 अजूनही करायच्या आणि चेंडू शिल्लकात इथनं 17 चेंडू 27 धावांचं हे समीकरण आहे. येऊन पोहोचेल कुठे हा मोठा प्रश्न असणार. पुढचा बॉल ऑन साइड ला वळवला गेला, मिडॉन क्लिअर केला, चांगला बॉल डीप मध्ये लॉंग ऑन ला एकदा पूर्ण केली गेल्या. सेकंडचा कॉल मिळणार नाही, एका दावेमध्ये समाधान मानावं लागतं आणि एकेरी दावेच्या मदतीने धावफलकामध्ये भर होत असताना 11 धावा आपण पाहतोय. अभि धावफलकावरती लागल्या गेल्यात, 11 रन्स ऑन द बोर्ड आणि 11 म्हटलं की 11 ऑक्टोबर 1993 जर आपण पाहिलं तर 15 करोडामध्ये गुजरात टायटन्सचा संघनायक जो मुंबई इंडियन्सनं आपल्यामध्ये पुन्हा समाविष्ट करून घेतला, हार्दिक पांड्याचा वाढदिवस. त्या 11 धावा स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवलाय. काय घडेल? रनआउटची संधी आणि रनआउटची विकेट. रनआउटच्या माध्यमातून मी इथे विकेट सोडावं लागेल मैदान. धावू बादच्या स्वरूपामध्ये लागणार हा झटका तिसरा, तो बॅटिंग करताना के एस जीवदानी मानिव लिहिला. काही क्षणातच जर आपण पाहिलं तर सन्माननीय प्रदीप शेट गिरी साहेब उद्योजक समाजसेवक गुरवली आणि सन्माननीय हाफिज भाई नूर मोहम्मद साहेब उद्योजक समाजसेवक बल्याणी यांचं काही क्षणातच आपल्या अतिथी कक्षावरती शुभागमन होणार आहे. या स्पर्धेमध्ये त्यांचं शुभागमन होणार आहे, त्यांचं देखील करूया. या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. आजचे आपले प्रमुख पाहुणे काही क्षणातच आपल्या स्पर्धेला आपली मुख्य उपस्थिती दर्शवतील आणि नक्कीच खऱ्या अर्थानं ज्यांची आपण वाट पाहत होतो आजचे आपले प्रमुख अतिथी आपल्या VIP डाईस वरती येऊन स्थानपन्न होतात, ज्यांची आतुरतेनं सकाळच्या सत्रापासून वाट पाहिली जात होती. व्हॉट अ कॅच! जबरदस्त JLT प्लाय, आउटस्टँडिंग कॅच. जनक अर्थातच जॉय तिथे उपस्थित होता. जॉयनं टिपला जेल आणि संपलाय फलंदाजाचा खेळ. आणखीन एक धक्का लागतोय के एस जीवदानी मानिवली संघ. त्या प्रकारे मी उल्लेख केला होता, उद्योजक समाजसेवक आणि सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असलेले हे दोन व्यक्तिमत्व आपण पाहतोय. सन्माननीय प्रदीप शेट गिरी साहेब आणि हाफिज भाई नूर मोहम्मद साहेब यांचं आपल्या व्यासपीठावरती शुभागमन आपण पाहतोय. वेलकम, सुस्वागतम, शुभ स्वागतम
खऱ्या अर्थानं आजचे आपले प्रमुख अतिथी आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. दोन्ही मान्यवरांचं आमच्या मुख्य अतिथी कक्षावरती स्वर्गीय एकनाथ दळवी स्मृती चषकाच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. औद्योगिकांनी सामाजिक क्षेत्रामध्ये मोठं नाव आहे. हाफिज भाई नूर मोहम्मद साहेब असतील, प्रदीप शेठ गिरी साहेब असतील. विकेटचं पतन झालं आहे, 37 धावा बनवणं आता थोडं कठीण झालेलं आहे. के एस जीवदानी मानिवलीला 26 धावांची अजूनही गरज आहे या सामन्यामध्ये. आणि या वेळेला पुढे सरसावले, मागचा दरवाजा उघडा ठेवला आणि मागच्या दरवाजातून चोरी झाली आहे. मागून यष्ट्यांचा वेध घेतला गेला, विकेटचं पतन, तू चल मे आया, अशी स्थिती सध्याच्या घडीला के एस जीवदानी मानिवलीची आपल्याला पाहायला मिळते आहे. फलंदाज आपण पाहिलं तर मिलन देखील तंबूच्या आश्रयाला. दोन विकेट, विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती येऊन टेपलाय तो गोलंदाज प्रमोदला आपण पाहतोय. हॅट्रिक बॉल असणार आहे प्रमोदसाठी. ओ डावखोऱ्या त्याचा फलंदाज आहे, तेच म्हंटल अचानक सगळे बाजूला कसे झाले आणि लेफ्ट हँडेड बॅटर आला, त्यामुळे आता तारांब उडाली असेल. सन्माननीय प्रदीप शेटगिरी साहेब उद्योजक समाजसेवक गुरवली यांच्या वतीनं विकेट हॅट्रिकला 500 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे. ते अर्थातच जरी मरी क्रिकेट संघ फळेगाव. 13 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहिलं तर 26 धावसंख्येची गरज आहे. सलग 3 षटकार जरी ठोकले तरी सन्माननीय प्रदीप शेठ गिरी साहेबांच्या वतीनं 500 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे. सुवर्ण संधी दोघांसाठी देखील. ऑन साइड खेळाचा होता व्हाइट बॉल, रिव्ह्यू मिळणार नाही, व्हाइट बॉल साठी रिव्ह्यू नाही. शेवटचा बॉल होता पण इथे तो अवांतर पद्धतीचा हाताळला गेला आणि एक्स्ट्राच्या मदतीने धावफलक पुढे सरकत असताना आपण पाहतो धावसंख्या धावपटल्यावरती 12, 26 गरज होती, एक मिळाली 25 करायच्यात अद्यापही या मॅच मध्ये आणि चेंडू शिल्लक आहे 13 चेंडू 25 धावांचं समीकरण आणि बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एक धाव. शेवटचा बॉल प्रमोद लॉफ करायचा होता, व्हॉट एक्सिलेंट बॉलिंग, ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग, जबरदस्त गोलंदाजी प्रमोदची आपण पाहिली आणि अचंबित केलं प्रमोदने पूर्णपणे. के एस जीवदानी मानिवली संघाला येणारे शेवटचे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 25 धावा करायच्या, 12 चेंडू आणि विजयासाठी 25 धावांची गरज आहे. नागेश चला या बागेश मात्र आपण जॉईन व्हायचं आमच्या टॉस बॉक्स मध्ये. सन्माननीय प्रदीप शेठ गिरी साहेबांच्या शुभाशय आपण करूया. टॉस पाण्याची मागणी केली जाते, ड्रिंक्स ब्रेक होईल मैदानाच्या आतमध्ये, दुसऱ्या बाजूला आपण टॉस कम्प्लीट करून घेऊया. चलो शिर्डी कांबा गोडसे या दोन टीम मध्ये टॉस. टीम कांबा तुम्ही उशिरा आलात, सो 2 धावसंख्येची पेनल्टी. चला नाण्याचे दोन्ही पाहून घ्या, एकविरा स्पोर्ट्स एका बाजूला, दुसऱ्या बाजूला एकनाथ दळवी स्मृती चषक. टीमचा कॅप्टन ने मान्यवरांना विनंती करू की आसन तुम्ही ग्रहण करा, मॅच सुरू होईल, फक्त डिसिजन सांगायचा. येस बॉलिंग, येस खूप सारे शुभेच्छा. टीम कांब्याच्या कॅप्टनने टॉस गमावला, करावे लागेल आणि गुडसे संघाचा टॉस जिंकून डिसिजन घेतलाय तो म्हणजे फिल्डिंगचा. येत जाऊया कॉम्बॉक्स मध्ये.
प्रत्येक षटकारासाठी उद्योजक समाजसेवक प्रदीप शेटगिरी साहेबांच्या वतीने 100 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे. पारितोषिकांची लयलूट आपल्याला पाहायला मिळते या मॅच मध्ये. लॉफ करायचा होता यावेळेस. गुड बॉलिंग, चांगला चेंडू आपण पाहतोय. समीकरण पूर्णतः बदलून दिलंय, कारण 2 धावांचं पहिलं षटक राहिलं रुपेशचं, 7 धावांचं दुसरं षटक संकेतचं राहिलं, आणि अवघ्या 3 धावा जिथे 2 गडी बाद करणारा इकॉनॉमिकल मॅजिकल स्पेल राहिला तो प्रमोद सानी रुपेश आलाय सेकंड स्पेल मध्ये 4थ्या षटकामध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती पहिला बॉल तर डॉट आलाय. लक्ष 37-12 झालेला, 25 अद्यापही करायचा. 11-25 समीकरण होता. बॉल हवे मध्ये फिल्डर डाऊन दी बॉल अँड दॅट वॉज द वेल जज कॅच. अप्रतिम झेल टिपला गेलाय, विकेटचं पतन. आणखीन एक फलंदाज आला, मैदान इथे सोडावं लागेल. लागणार आणखी एक मोठा झटका बॅटिंग करताना. के एस जीवदानी मानवलीला. या दरम्यान आपण पाहिलं तर विकेटचं पतन होत असताना आपण पाहतोय लागणारा हा आणखीन एक मोठा झटका तो बॅटिंग करताना के एस जीवदानी मानिवलीला. समीकरण मात्र बदललंय, 12-25 समीकरण आपल्याला पाहायला मिळालं होतं, आणि आता मात्र आपण पाहतोय येणारे चेंडू शिल्लक असतील 10, आणि 10 चेंडूंमध्ये जर आपण पाहिलं तर विजयासाठी ते गरज आहे 25 धावांची. 10 चेंडू 25 धावा, आणखीन एक चित्त ठरारक सामना आपल्या भेटीस आलेला आहे. या वेळेला दांडी 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 गोल. विकेटचं पत्र होत असताना लागणारा आणखीन एक मोठा झटका. बॅक टू बॅक मिळवलेले विकेट कुठेतरी या मॅच मध्ये जरीमरी क्रिकेट संघ फळेगावला मदत करतायत, आणि आणखीन एक फलंदाजाला सोडावं लागेल मैदान. फलंदाज जयेश बॅक टू दी पवेलियन. विकेटचं पतन झालेलं आहे. सन्माननीय राजूजी मगर साहेब आणि त्यांच्या समावेश जर आपण पाहिलं तर ललितजी धुमा साहेबांचं आपल्या व्यासपीठावरती शुभागमन झालेलं आहे, आणि दोन्ही मान्यवरांचं पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. या क्षणापासून अगदी मनापासून आणि हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत. राजूजी मगर साहेब, ललितजी भुमा साहेब, प्रदीप शेटगिरी साहेब आणि हफीज भाई नूर मोहम्मद साहेब सर्व मान्यवरांचं या स्पर्धेच्या वतीनं पुनश्च एकदा सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 2 धावा इथे पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या 2 ने पुढे 14 वर करायच्या 37 झालेल्या. 14 येणारे चेंडू शिल्लक आहेत. 8 आणि विजयासाठी अद्यापही 23 धावांची गरज आहे. 8 चेंडू 23 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. मोठ्या फटक्यांची गरज असेल, ते मोठे फटके येतील का हे देखील पाहणं आता तितकंच रोमांचक असणार आहे. 8-23 समीकरण हे 2 बॉल भरपूर महत्वाचं आहे, कारण सेकंड लास्ट ओव्हर हा एखाद्या सामन्याचा प्रतिबिंब म्हटला जातो. पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय. रुपेशला दबाव दोन्ही बाजूंनी आहे. 8-23 ची गरज असताना ऑन साइड ला स्क्वेअर लेगच्या चित्रामध्ये कॅच झालाय. ड्रॉप कॅचेस विन द मॅचेस. टिपा जेल झिंकेत क्रिकेटचा खेळ हा समीकरण सांगण्यात येतो. या समीकरणाला अनुसरून तुम्हाला खेळ करणं महत्वाचं असतं. कॅच केलाय ड्रॉप, आणि या चरणावरती जर कॅच सोडलाय की मॅच सोडलाय. 8-23 इक्वेशन असताना 2 धावा मिळवल्या गेल्या. 7 चेंडू आणि विजयासाठी 21 धावांची गरज आहे. पहिल्या सत्रामध्ये पहिल्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं अशीच काही कामगिरी राहिली होती, पण तिथे धावा डिपेंड झाल्या, इथे चेस होतील का. कोलवर टप्प्याचा बॉल होता, परफेक्ट यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला.
मैदानाच्या आतमध्ये 11 खेळाडूंपेक्षा 12 खेळाडूंचा उत्साह सर्वात जास्त आपल्याला पाहायला मिळतोय. गरजेचं देखील आहे. षटक संपन्न झाले. 4 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय धावसंख्या धावपटलावरती ती येऊन पोहोचली होती 17 या आकड्यावरती. येणार शेवटचं एक षटक म्हणजे 6 चेंडू आणि विजयासाठी तब्बल 20 धावा संख्येची गरज असणार आहे. 6 चेंडू 20 धावा. आणि नक्कीच पुढचा सामना जर आपण पाहिला तर चलो शिर्डी कांबा एकता स्पोर्ट्स गोडसई दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. खर तर रुपेशनं ज्या प्रकारची बॉलिंग केल्या रुपेशसाठी एकच वाक्य मनामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. वो जो शोर मचाते है वेड में वो भीड़ी बनकर रह जाते है वही पाते जिंदगी में कामयाबी जो खामोशी से अपना काम कर कर चले जाते. दोन षटक त्याने हाताळली. धावा संख्या खर्च केल्या त्याने अवघ्यानं अवघ्या 7 आणि तब्बल 3 विकेट त्याने मिळवले. काय इकॉनॉमिकल गोलंदाजी राहिली आहे काय अचूक का भेदक का आक्रमक गोलंदाजीचा मारा केलाय तो खऱ्या अर्थाने रुपेशनं. सामन्यामध्ये कलाटणी. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी आता 20 धावांची गरज असताना गोलंदाजी मार्क वरती जयेशला आपण पाहतोय. जयेश होतो सज्ज बॉलिंग ट्रॅक वरती. समीकरण आहे येणारे 6 चेंडू 20 धावा. पहिला स्पुलटो समोर लॉफ केलाय लॉंग ऑफ ला फिल्डर कॅच केली पुन्हा ड्रॉप. डायरेक्ट हिट तर डायरेक्ट हिट देखील मिस. आम तो आम और गुटली ओके बी दाम. आणि असंच चित्र म्हणावं लागेल कारण अगदी विचार केला तर नाही नाही अंपायर सांगतात नाही होणार आहे. धावसंख्येचा विचार केला तर पहिल्या बॉल वरती 2 धावसंख्या अंकित केल्या जातात आणि 18 धावा धावपटलावरती. लक्ष होतं 6 चेंडूमध्ये 20 धावांचं म्हणजे ऑल ओव्हर आपण पाहिलं तर 30 चेंडू 37 धावांचं सोपं समीकरण होतं. जिथे पहिल्या 24 मध्ये फक्त आणि फक्त आल्या धावसंख्या त्या 17 आणि आता या 6 चेंडूमध्ये 20 करायच्या होत्या. पहिल्या बॉल वरती 2 मिळाल्यात आणि आता मात्र येणारे चेंडू शिल्लक असतील या मॅच मध्ये 5 आणि विजयासाठी समीकरण असणार आहे ते 18 धावांचं. 5 चेंडू 18 धावा म्हणजे 5 मधून 3 मोठे फटके इथे यायला हवेत. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये कॅश प्राइस. प्रदीप जिगिरे साहेबांच्या वतीने दरम्यान विकेट बॅटला आहे स्पर्श आणि जरी मरी क्रिकेट संघ फळेगाव मध्ये हर्ष लागणारा आणखीन एक मोठा करताना के एस जीवदानी मानवलीला. फायनल डिसिजन एलियस 18 धावा. चार 18 समीकरण आपण पाहतोय. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी या स्पर्धेचा नियम. आणखीन एक डॉट बॉल आणखीन एक निर्धाव चेंडू म्हणजे आता शेवटचे 3 चेंडू आणि सलग 3 षटकार ठोकावे लागतील. आतापर्यंत या 17 मध्ये एकही षटकार आलेला नाहीये. इथे 3 षटकार येतील काय? एकही नाही. एकही चौकार किंवा षटकार म्हटलं तरी या 17 मध्ये आलेलाच नाही. एकही षटकार आला नाही एकही चौकार आला नाही. आणि ही जमेची बाजू राहिली आहे ती जरी मरी क्रिकेट संघ फळेगाव साठी. येणारे शेवटचे 2 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. यावेळेस देखील मिस टायमिंग फटका आहे. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल आणि अशा जवळपास हा सामना इथे जिंकण्यात आलाय तो फळेगावनं. पण अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे.
औपचारिकता आता अभिफक्त शिल्लक आहे. येस, ऑल आउट होईल का संघ हे देखील पाहिलं जाईल, कारण ऑल आउटच्या उंबरठ्यावरती नक्कीच के एस जीवदानी मानिवली संघाला आपण पाहतोय. निलेश आहेत, ट्वेल्थ मॅन पाहू शकता आपण, नाराज आहेत मानिवली संघाचे के एस जीवदानी मानिवली. 12 खेळाडू थोडे चिंतित आहेत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, उपचार पूर्ण सामना इथे जिंकलाय तो जगदीप क्रिकेट संघ फळेगावनं. वेल प्लेड, अभिनंदन फळेगाव.